अच्छा ते ठेवलं का सर अधिकाऱ्याला निवेदन साहेब तीन महिन्यापासून विषयाचे मागे लागत आहोत आम्ही गावकरांचा नरक यातनेपासून दूर करा जे जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावामध्ये जे काम करण्यात आलं त्या पाइपलाइनचं काम टोटल बोगस काम असं करण्यात आलेलं आहे। म्हणजे ज्याला समजत नाही जो अडाणी माणूस असेल तोही म्हणतो की असं कशी पाइपलाइन असते का, कारण साधं त्याच्यावर एक साधं ट्रॅक्टरचं वाहन जरी गेलं तर ते पाईप फुटत आहेत। त्या पाईपलाईनची खोली ही अर्ध्या फुटावरच टाकलेली आहे आणि आम्ही वारंवार इथल्या अधिकाऱ्यांना त्या कामाच्या ठेकेदाराचं माहिती दिली, फोनवर माहिती दिली, लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीने निवेदन सुद्धा दिलं, तरी सुद्धा आजपर्यंत त्या कामाला कुठल्याच प्रकारचा जोर दुजोरा देऊन तिथल्या अधिकाऱ्यांनी काम करून घेतलं नाही। आणि जेव्हा आमच्या ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी सरपंच इथे आलेत त्यावेळेला कोणत्याही वेळेस इथे आले तर साहेब दौऱ्यावर गेले, साहेब मीटिंगला गेलेले आहेत। आज आठवड्याचा पहिला दिवस असताना इथे आम्ही इथे निवेदन द्यायला आलो तर साहेब नाही आहेत। त्या मीटिंगच्या नावाखाली साहेबाची खुर्ची खरीकामी आहे। शेवटी न्यायालयाने आम्ही या खुर्चीला निवेदन दिलं आणि खुर्चीला हात जोडले की आता तरी आम्हाला या जो जीवन मरणाचा प्रश्न आहे, जो पाण्याचा प्रश्न आहे, त्या पाण्याच्या प्रश्नाला हे खुर्ची न्याय देईल का, याकडे आमच्या गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हे निवेदन आम्ही या ऑफिसला दिलेलं आहे आज।